गेलं कितीला? 22,795 कोटीला. आणि हे किती लेन्स आहे? हे 6 लेन्स आहे. म्हणजे साधारण त्याच्या नंतरचा जालना नागपूर रोड आहे, जालना नागपूरला हे परत 6 लोकांना गेलेलं टेंडर आहे. एफकॉन इंडिया, एफकॉन एफ्रा, मॉन्टेक्लिअरो, पीएनसी इन्फ्रा, मॉन्टेक्लिअरो रोडवेज, हे कितीचं गेलं? साधारण 11,441.92 ते आणि हे 11,441.92 चं टेंडर गेलं कितीला? 15,524. या 4 टेंडर मध्ये 4,112, 6,000, 6,000 आणि 6,000 म्हणजे जे साधारण 49,000 कोटीचं जे टेंडर होतं ते टेंडर 89 म्हणजे 90,000 कोटीला टेंडर गेलं. किती हजार कोटीचा भ्रष्टाचार आहे, किती हजार कोटीचा इलेक्शन फंड निघालेला आहे, याचा मॉबिलायझेशन फंड किती जाणार आहे आणि हा मॉबिलायझेशन फंड गेल्यावरती किती मिळणार आहे? अरे कसे तुम्ही बिंदास लढता आम्हाला माहितीये ना. एकेका खासदार किला म्हणे 30-30, 35-35 कोटी रुपये तुम्ही दिले असं आम्ही ऐकलंय. म्हणजे कमीत कमी हेच का तुम्हाला शिकवलं संघामध्ये? नितीनजींचा तर विचारच नाही करू शकत कोण. पण हे एवढे पैसे येतात कुठून? हे पैसे आले कुठून? हे असे निवडणूक फंड म्हणून तुम्ही जमा करताय. म्हणजे 50-60 हजार कोटीचा जो काय हे जे टेंडर होते, कुठलाही अप्रुव्हल नाही, कुठलाही त्याच्यावरती प्रक्रिया नाही, कायदेशीर नाही, म्हणजे कायदा मानायचाच नाही असं ठरवलंय, कोणाला विचारायचंच नाही असं ठरवलंय. म्हणजे कोण आम्हाला विचारणार नाही? आम्ही जरा 45,000 रुपये टॅक्स भरला अर्ध्या बिल्डिंगचा पूर्ण, तर आम्हाला 5 दिवस ईडी मध्ये बसवून ठेवलं, 10-10 वेळा आमची चौकशी झाली, 4-4 खोटे गुन्हे आमच्यावरती दाखल झाले. मग यांना कोण विचारणार आहे की नाही? माझं म्हणणं असं आहे की हा जो काय भ्रष्टाचार आहे, हा भ्रष्टाचार हा इलेक्शनसाठी फंड जमा करणारा भ्रष्टाचार आहे आणि ह्याचा पूर्ण खुलासा आम्हाला मिळाला पाहिजे. प्रत्येक रोडच्या टेंडरमध्ये किमान 6,000 कोटीचा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. सरकारने एसआयटी नेमली पाहिजे आणि एसआयटी नेमून याच्यामध्ये जे अधिकारी आता हे सगळं काम करतायत, जसं समृद्धीमध्ये जी हुजूर झालं, जी हुजूरने समृद्धीमध्ये 3,000 कोटी कमवले, तसे या रोडमध्ये कोण जी हुजूर आहे मला माहित नाही. साधारण आम्हाला अंदाज आहे, पण त्याचं नाव अगोदर तुमची एसआयटी होऊ देत, मग त्याच्यानंतर आम्ही काढतो बाहेर. पण हे जी हुजूरवाले, सध्या जी हुजूरांचं मोठं वलय चालू आहे या राज्यात आणि फक्त जी हुजूरवाले सगळे जमा करत आहेत. आणि म्हणून मी साधारण एनएचे जे काय रेट्स आहेत, या रेट्सच्या प्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की एनएआयला जर तुम्हाला त्या रेटने परवडतंय, म्हणजे नॅशनल हायवे कॉर्पोरेशन करतोय, हेच रोड नॅशनल हायवे कॉर्पोरेशन करतंय, त्याच्या रेटमध्ये आणि तुमच्या रेटमध्ये डबल पेक्षा जास्तचा फरक, असं काय मटेरियल वापरतंय त्याच्यामध्ये? असं अरे गडकरींसारखा एवढा मोठा नेता ज्याने ह्या देशामध्ये एवढे चांगले रस्ते घडवले, एवढे चांगले रस्ते बनवले, त्यांना कमी पैशामध्ये रस्ते बनतायत आणि तुम्ही काय सोन्याच्या विटा लावताय काय वरती त्याच्या, की तुमचे रेट्स त्याच्यापेक्षा डबल झाले?